नमस्कार सर्वांना आणि गुड मॉर्निंग, कशा आहात तुम्ही? आहेत ना सर्व ठीक? तर मी जयश्री आपलं सगळ्याचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आज मला काही गोष्टी अशा बोलायच्या आहेत, तर नक्कीच मला हा व्हिडिओ नक्की बघा आणि समजा आणि मला सांगा, कारण संतोषबद्दलच बोलते आणि तो कसा आता खुश राहतो बघताय ना तुम्ही, तर सांगते चला. तर संतोष खूप रडतो आहे तो, आणि त्याला बघून मला पण खूप रडा येते. आणि खूप म्हणजे का रडतो आहे तुम्हाला माहीत असेल, गायूला आता आणायचं जवळ खूप आले आणि मी रेडीमध्ये आहे, चालले आता गायूला आणायला. सगळी तयारी झाली आपली आणि जाऊ आता घरी आणि आणायचं आहे. तर संतोष म्हणतो मला गायूबद्दल रडतो, तुम्हाला माहीत आहे गायू आणि संतोषची किती, म्हणजे गायू आता त्याला पप्पा समजते असं समजते आणि खूप जीव आहे. त्याला कामधंदा सगळं सोडून दिलं आहे आपल्या गायूबद्दल संतोषनं, आणि त्यामुळं ना तो त्याच्यात मागा आहे. आणि आता त्याचं लग्न नाही झालेलं त्यामुळे एवढं सगळं बघतंय. आणि पुढचं तुम्हाला माहीतच आहे, सोनू पिलू एवढं चांगल्या शाळेत शिकते तर तिला होणार नाही, आपली गावची शाळा सर्वांना माहीत आहे. तर मी तिला लई समजून सांगते संतोषला, अरे संतोष असं नाही बाळा असं. तर म्हणतो नेताय, पण आज सकाळी इतका तो रडला ना. तर म्हणतो तुझ्या वर्षी मी म्हणजे मला फोन करणार नाही म्हणतो. तर मी म्हणलं मला प्रत्येक वेळी सोडायला येतोस, तसं सोडायचं ना कर, रडला तर म्हणतो मी नाही येणार. तर मी म्हणलं का? तर मला म्हणतो की मी कधीच तू चालले म्हणलंस ना मी जाणार निघून घर सोडून, तुझी तू जा, मी तू घरी 3 दिवस जा, 4 दिवस तू ट्रेननं जा, मी तुला कधीच फोन करणार नाही जोपर्यंत पोचत नाही तोपर्यंत, कारण गायूला ती सोडून मी जाणार नाही. मी म्हटलं अरे ट्रेनमध्ये बसव ना, प्रत्येक वेळ बसव तर तसं कर ना, गायूला घेऊन तिथपर्यंत तरी चल, मग मी पुढं घेऊन जाईन. बिलकुल म्हणतो मी नाही येणार. तर आता मी काय करू, खूप तो प्रेम करतो, आई बाबा पण करतेत, पण आता तिच्या फ्युचरमुळं आणि पुढं आई बाप त्याला आता लहान आहे, पुढं तिला मम्मी पप्पा नाहीत म्हणून समजूनी आणि कळू द्या ती मोठी झाली तर. पण तिला तिचं तिला असं वाटायला पाहिजे माझ्या मावशीनी कधीच कमी पडली म्हणजे पडली नाही, काका मावशी माझी, की आई बापात ह्यांच्यात काही कमीच नाही, मला आई बाप समजू द्या आमच्या दोघांना म्हणून माझं म्हणणं आहे. आणि कारण तिला प्रेम पण तसं देणार आहे. तर संतोषला असं समजून सांगितलं, म्हणतो आता पहिल्यासारखं मला पण फोन करत नाही, तो लई म्हणजे दुःखी असतो आणि हमेशा तो म्हणत असतो आता ताई तू येते म्हटलं की मला रडा येते बघ, आणि सकाळी खूप रडत होता बरं का. आणि परत म्हटलं अरे येडा असं नसतं करायचं, बाबा पण गायूबद्दल बाहेर कामाला कुठं जायना, परत संतोष पण जायना, परत मी मला काही तर काम नसतं ना, मी बसून असलेली असती आणि तिला मग बघत मी काय चारायचं, तिला काय नाही, तिचं फ्युचरचं, तिला काय शिकवायचं काय नाही, ती सगळं मी आनंदी करणार ना, तिला कधीच कमी पडणार नाही, तिला तशी ठेवणार आहे, हातात ठेवणार आहे प्रेमानं आणि खूप चांगली ठेवणार आहे. पण संतोष खूप दुखी आहे ना, त्यामुळे म्हटलं तुम्हाला सांगावं, खूप दुखी आहे, त्याला समजून प्लीज सर्वांनी सांगा तुम्ही, आणि बाळा समजू नको, तुम्ही तर आहे त्याच्या पाठीशी, तर प्लीज तुम्ही सांगा संतोषला समजवा. तो काही आणायला न्यायला मना नाही करत, पण त्याचं कसं आहे नुसतं रडत आहे, म्हणते राजश्री गेली तेव्हा मला एवढं दुःख झालं नव्हतं गं, पण आता मी एवढं दुःखी आहे तुला काय सांगू असं म्हणतो आहे. तर मला पण खूप दुःखी होत आहे की तेव्हा खूप म्हणजे खूप दुःखी आहे, लहान आहे सगळ्यात घरात, कारण राजेश्रीचं आणि त्याचं खूप जमायचं ना. तर आज राजेश्री नाही तर गायत्रीभर जुडलेला, तो गायत्रीला लेखीगत पाळत होता. आता मला खूप म्हणजे संतोषकर बघितलं की वाईट वाटतंय, पण गायत्रीला कधी सोडणार नाही तिथं आणि तिच्या फ्युचरसाठी मला आणायला लागेल, तिला कधी जीवनात आईबाप नाहीत म्हणून कळूनही असं माझं तुम्हाला सर्वांना हात जोडून विनंती आहे संतोषला, असं प्रेमानं तुम्ही कमेंट करून सांगा, जाऊ दे बाळा काळजी नको करू 4 दिवस वाटेल म्हणून. तर काय करू, मला काय सुसनं झालं आहे म्हणून तुम्हाला म्हटलं 4 गोष्टी सांगाव्या. तर चला आता आपली तयारी चालली आहे, आता निघणार आहे मी 1-5 दिवसात, तर नक्कीच तुम्हाला सांगेन तारीख डिटेलमध्ये. तर धन्यवाद संतोषला, प्लीज सर्वांनी तुम्ही समजून सांगा. भेटते मी पुढच्या व्हिडिओ